इतक्या ऐतिहासिक योजना आणि इतक्या मोठ्या योजना इतक्या कमी कालावधीमध्ये निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे या सरकारने केलेलं आहे, आपल्याला सगळ्याला मान्य करावं लागेल. लेक लाडकी योजना याच्यामध्ये सरकारला 46,000 कोटी रुपये एका वर्षामध्ये खर्च येतो आहे, पण धाडसानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. वारकरी आता वारी पंढरपूरची आपल्याला माहिती आहे, 17 जुलैला आहे. वारकऱ्यांसाठी पहिल्यांदा एकूण 1 वारकऱ्यांचा विमा उतरण्यात आला, त्यांच्या आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पंढरपूरचं ब्युटिफिकेशन किंवा तिथल्या सोयीसुविधासाठी 1 करोड रुपये देण्यात आले. अशा प्रकारचे निर्णय सरकार घेत आहे. आपले रिक्षावाले आहेत, रिक्षावाल्यासाठी साहेबांनी छोटा घटक आहे तो एक महामंडळ स्थापन केलं, GR काढला आणि 50 कोटी रुपये दिले. मौलाना आझाद जे मंडळ आहे अल्पसंख्याकांसाठी, पूर्वी 30 कोटी रुपये द्यायचे, आता 500 कोटी रुपयाचा निधी त्यांना देण्यात आला. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप ज्याला पाहिजे, जो येईल जो मागेल त्याला पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याच्यापोटी आत्तापर्यंत 15,000 कोटी रुपये या सरकारने दिलं. महिलांना 75 वर्षाच्या पुढच्या सगळ्या लोकांना मोफत STची सुविधा आहे, महिलांना 50% सवलत आहे, सगळ्या मुलींचं शिक्षण आता मोफत केलं, उच्च शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे, स्किल डेव्हलपमेंटसाठी तरुणांसाठी 1 करोड रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टी, पर्यटनाच्या गोष्टी असो, दुर्बल घटकाच्या गोष्टी असो, सामाजिक परिवर्तनाच्या गोष्टी असो, जसं आता कुठल्याही सरकारी दस्तऐवजामध्ये नाव लिहिताना तुम्हाला आपल्या आईचं नाव लिहिणं कंपल्सरी केलेलं आहे, म्हणजे हा सामाजिक निर्णयसुद्धा सरकारने घेतलेला आहे. धनगर समाजासाठी आपल्या खारघरजवळ जो 14,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट, 4,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वेगवेगळे जे घटक आहेत, वेगवेगळे जे समाज आहेत, त्यांच्यासाठी पाहिजे तेवढा निधी या सरकारने उपलब्ध करून दिले. तरुण असतील, महिला असतील, वृद्ध लोक, आपण अपंगांबद्दल नेहमी चर्चा करतो, काही करत नव्हतो. अपंगांसाठी वेगळं मंत्रालय या सरकारने स्थापन केलं, त्यांना निधी दिला आणि दिघे साहेबांच्या नावाने 34,000 अपंगांना घर देण्यासाठी त्याचा निधी देखील साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. असे सामाजिक असतील आणि इतर जे घटक आहेत त्यांच्यासाठी या सरकारने 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांचा, हे सगळं शेतकऱ्यांच्या भरोश्यावर चालणारं सरकार आहे आपलं, 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा 1 मिनिटामध्ये मिळतो. प्रत्येक शेतकऱ्याला 12,000 रुपये त्याच्या खात्यामध्ये आपोआप जमा होतात. इतके ऐतिहासिक आणि इतके मोठे निर्णय या सरकारने घेतलेले. जो संकल्प आम्ही केला तो संकल्प कोणी किती समोर आला तरी त्याला पार करून आम्ही ते संकल्प आम्ही केले. ऐरोलीतला सुय स्मारक असेल, शिवाजी महाराजांचा स्मारक असेल, आज MMRDA क्षेत्रामध्ये एवढा मोठा पुतळा, म्हणजे जवळपास 36 फुटाचा तो पुतळा होतो आहे त्याचे, म्हणजे पूर्णपणे आणि जमिनीपासून त्याचा म्हणजे 51 फुटी हाईट मिळते त्याला. आज तिथे एक स्मारक आम्ही उभं केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल तर ज्या पद्धतीने ते स्मारक उभं करतो त्या स्मारकामध्ये, शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये आम्ही संपूर्णपणे असं ठेवलेलं आहे. गड किल्ल्याचा 3D संपूर्ण शस्त्र वगैरे असं त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती आम्ही आनंद दिघे साहेबांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना आम्ही आता पत्र दिलेलं आहे, पत्र देणार आहोत की 500 मीटर नाही तर 1,000 मीटरची जागा वाशीमध्ये, अन्यथा कोपरखेरण्यामध्ये, अन्यथा घनसोलीमध्ये, अन्यथा ऐरोलीमध्ये कुठे शिडकोची जागा अवेलेबल असेल त्या ठिकाणी आम्हाला ती जागा अवेलेबल उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आनंद दिघे साहेबांचा स्मारक, नगरपालिकेच्या माध्यमातून नाही, नगरपालिका शिडको या दोघांच्या माध्यमातून, दोघांपैकी कुठल्या याच्या माध्यमातून दिघे साहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं, मोठा आमचा असा संकल्प आहे. आणि साहेबांचा त्या ठिकाणी, साहेबांचा स्वतः दिघे साहेबांच्या त्या स्मारकामध्ये मोठा उभा पुतळा असेल अशा पद्धतीने आम्ही नाटासाहेबांनी आम्ही ते संपूर्ण स्कीम केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही खासदारांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना शिवाजी चौकामध्ये आम्ही जागेची मागणी केलेली आहे, त्या ठिकाणी बाळासाहेबांचा पूर्णकृती पुतळा आम्ही जसं मुंबईमध्ये उभा केलेला आहे त्या धर्तीवरती बाळासाहेबांचा पूर्णकृती पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असणार आहोत. आणि एनी कॉस्ट
एनी कॉस्ट. याला आता तुम्ही लोकांनी विचारलं एवढ्या दिवस का अमोक तमोक, या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची इम्प्लिमेंट या 2-3 महिन्यामध्ये होईल तुमच्या निदर्शनामध्ये.